आरआरसी नेटवर्कचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी नवीन यूट्यूब चॅनल सिडी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. मनोरंजनाचे एकच पॅनल आरआरसी समूहाचे सिटी चॅनल. नमस्कार. आरआरसी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. मोबाईल टॉवरच्या भ्रष्टाचार मुद्द्यावर सभेत भाजपाने दाबला शिवसेनेचा गळा. एलसीबीने जप्त केली आरोपीकडून पिस्टल. रेती तस्करावर विशेष पथकाची कारवाई, 17 लाखाचा मुद्देमाल जप्त. अकोट शेगाव मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाची दुरावस्था, वाहतूक केली बंद. अकोला शहरातील वाशिम बायपास मार्ग बनला अपघात प्रवण स्थळ. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या सभेत सुरुवातीलाच भाजपाने शिवसेना नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला, तर विरोधी पक्षनेत्याने महापौर कक्षात कनेक्टिव्हिटीवरून गदारोळ घातला. अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान कनेक्टिव्हिटीची समस्या वारंवार निर्माण होत असल्याने व महापौर विषयांना मंजुरी देण्यासाठी विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण तसेच शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांनी नगरसचिवांना चांगलेच धारेवर धरले. या सभेत विषय मंजूर करण्यासाठी वारंवार कनेक्टिव्हिटीची समस्या उत्पन्न करण्यात येत असून विरोधी पक्षाला बोलूच दिले जात नसल्याचा आरोप करून ही सभा रद्द करावी अशी मागणी केली. कनेक्टिव्हिटीच्या नावावर विषयांना परस्पर मंजुरी देण्याचे हे भाजपचे षडयंत्र असून यामध्ये सत्ताधाऱ्यांना प्रशासनानेही साथ दिल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. याच कारणावरून मनपा महापौरांच्या दालनात चांगलाच गदारोळ झाला. अरे ये तुम्ही ऑनलाइन भरलो तुम्ही करा नाही तुम्हाला भाई का नाही बोल रहा मेरे ऊपर भाई बोल रहा जब मैं बोल रहा नहीं 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 बोल रहा भाई तुम नगर सचिव है सभा में आनी में तो भर्ती जाए इसके जवाबदार तुम है हां अगर कोई विपक्ष का ना बड़ा गट नेता और विरोधी पक्ष नेता अगर बात नहीं सुन पा रहा नहीं आवाज पा रही तुम्हारा कहना ना कहो गलत करना क्योंकि ये भी ऑनलाइन है ये भी ऑनलाइन है और ये ऑफलाइन भी नहीं है अगर हम हाउस में हैं मेरे ऊपर काय कर रहा तुम्हारी नहीं तुम्हारी गलती है अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन गुरुवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 करण्यात आले होते. ही सभा ऑनलाईन पद्धतीने वेळेवर सुरू झाली. या सभेत एकूण 12 विषय चर्चा व मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. 2 विषय नंतर ऑनलाईन सभेत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सभा काही वेळाकरिता स्थगित करण्यात आली. तांत्रिक दुरुस्ती करत महासभा पुन्हा सुरू झाली होती. कनेक्टिव्हिटीची समस्या वारंवार येत असल्याने विरोधी पक्षनेते तसेच गटनेत्यांना सभेत व्यवस्थित बोलता आले नाही आणि त्यांना सभेत सहभागही घेता येत नव्हता. सभेत विरोधी पक्षनेत्यांचा संपर्क होत नसतानाही अनेक विषयांवर चर्चा होऊन विषयांना मंजुरी दिली जात असल्याचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी आरोप केला. अगर ये कनेक्ट नहीं कर पाते अगर विपक्ष के अंदर विरोधी पक्ष नेता की आवाज नहीं सुनाई दे रही गठ नेता की आवाज नहीं सुनाई दे रही तो ये सभा लेने की जरूरत क्या है तुम्हारे को. हाँ अगर हम लोग कनेक्ट नहीं हो पाए तो हमसे कनेक्ट तो करो कि आप लोग कनेक्ट नहीं हो मीटिंग शुरू हो गई. अकोला शहर के बड़े बड़े विषय है इसके अंदर समस्या बड़ी बड़ी है अगर विपक्ष में बैठ के तुम विपक्ष वालों की आवाज नहीं सुनेंगे तो सत्ताधारी तुम कर क्या रहे यहाँ पे और यहाँ प्रशासन आके मूंद रहा है. यहाँ नई कमिश्नर भी है नगर सचिव भी है
उनकी हिम्मत नहीं है ये बोलने की कि विपक्ष कहीं नजर नहीं आ रहा, तुम अपनी मर्जी से विषय पास कर रहे। अगर ये सत्ताधारियों के साथ में अगर प्रशासन मिलता है तो सत्ता के साथ में प्रशासन की भी ईद से ईद बजाएंगे और सबको अपनी औकात दिखाएंगे। अगर मीटिंग हमारी मर्जी से नहीं चलेंगी तो लात मारेंगे और झगड़ा करेंगे। ये चेतावनी है मेरी पूरी सत्ताधारियों को प्रशासन को। शिवसेना नगरसेवक राजेश मिश्रा यांनी नगर सचिव अनिल बिडवे यांना चांगलेच धारेवर धरले। मोबाईल टॉवरच्या विषयावर सभेत बोलायचे होते, परंतु सत्ताधाऱ्यांनी बोलूच दिले नाही। मोबाईल टॉवर प्रकरणात भ्रष्टाचार झाला असून याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे यावेळी राजेश मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। तो विषय में 7 नंबर विषय था की जो अकोला शहर के अंदर 216 टॉवर, वो प्रशासन ने बोला कि 216 टावर अनलीगल है और उसको उन्होंने नियमित किए तो कौन से पद्धति से किए, तुमने रेट क्या लिए, उसमें मेरा आक्षेप था और मेरा स्पष्ट रूप है कि उसमें भ्रष्टाचार हुआ है। उन्होंने जो पैसे उसमें लेना था उन्होंने पैसे रेट नहीं लिए और उन लोगों को जो जियो कंपनी है इसके पहले जो अपने शहर के अंदर जियो के माध्यम से 48 करोड़ का डिमांड किए थे और 24 करोड़ भर के लिए, उसमें भ्रष्टाचार हुआ और इसमें फिर से उन्होंने भ्रष्टाचार किए। उसमें मैं चर्चा करना चाह रहा था, बार बार उनको रिक्वेस्ट कर रहा था कि मैडम सत्ता आपकी है, बहुमत आपके पास में है, लेकिन ये जो विषय है इसके अंदर भ्रष्टाचार हुआ है और मेरे पास प्रूफ है, लोग बोलने तो ये सब है। उन्होंने बोलने दिया नहीं और उन्होंने माइक बंद कर दिया और विषय पास करके दूसरे विषय पे आ गए। ये बार बार जो पद्धति चालू महानगर पालिका के अंदर, आपके माध्यम से सत्ता भले इनकी होंगी लेकिन लोकतंत्र है, लोकतंत्र में सबका अधिकार है चर्चा करने का, हर विषय में चर्चा करने का अधिकार है, लेकिन ये चर्चा करने को तैयार ही नहीं कोई विषय के ऊपर। और मैं स्पष्ट रूप से जब आरोप लगा रहा हूँ और मेरे पास प्रूफ है कि ये इसके अंदर ऐसा भ्रष्टाचार हुआ तो भी इन्होंने अपने कान मुंह सब बंद कर दिए और विषय पास कर लिए और ऑनलाइन का फायदा उठाकर बार बार अगर उन्होंने रिक्वेस्ट किया तो उनके नगर सेवक बीच में बोलते हैं हमको बोलने देते नहीं, यहाँ से माइक बंद किया था। ये जो पद्धति चालू है इसकी कंप्लेंट अभी हम महानगर पालिका में हमने आयुक्त मैडम दी। एक्चुअल देखा जाए तो आयुक्त मैडम ने उसमें इंटरफेयर करना होना कि ये पद्धति गलत है, लेकिन आयुक्त मैडम भी उनको सहकार्य कर रही है। मैंने प्रशासन का दिशा भूल हो रहा है या सत्ताधारी दिशा भूल कर रहे हैं इनको हमको तो समझ में जा रहा, लेकिन जो पद्धति चालू है गलत है, लोकतंत्र गलत होते जा रहा, इसका मेरा निषेध है। अकोला महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे गदारोळात संपन्न झाली। या सभेमध्ये एकूण 12 विषयांना मंजुरी देण्यात आली। सत्ताधारी भाजपाकडे पूर्ण बहुमत असल्या कारणाने सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले, तर विरोधकांनी नेहमीप्रमाणे ओरड करीत आरोप प्रत्यारोप केले। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी एका आरोपीला अटक करीत त्याच्याकडून विदेशी बनावटीचे देशी पिस्टल, एक काडतूस जप्त करण्याची कारवाई केली। या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखा पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की इसम नामे विक्की महादेव अवतीरक राहणार ग्राम बारलिंगा हा कोणत्या तरी शरीराविरुद्ध गुन्हा करण्याचे तथा लोकांमध्ये दहशत पसरविण्याचे उद्देशाने त्याच्याजवळ अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून असून सध्या तो अकोला येथील मानव शोरूमचे मागील बाजूस असलेल्या गीतानगरकडे जाणाऱ्या रोडवरील सार्वजनिक ठिकाणी उभा आहे। या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विकी अवतीरक याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक अग्निशस्त्र, देशी कट्टा किंमत 25,000 रुपये व देशी कट्ट्याचे मॅग्झिनमध्ये एक जिवंत काडतूस किंमत 1,000 रुपयाचे मिळून आले। हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे कलम 3-25 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बाळापूरजवळ रेतीने भरलेली 3 वाहने जप्त केली। या 3ही वाहनांमध्ये विना रॉयल्टी रेती भरण्यात आली। या कारवाईत 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनात गठीत विशेष पथकास खात्रीशीर खबर मिळाली की बाळापूर कोळासाजवळील भिकुंड नदीमधून अवैध रेती उत्खनन करून चोरी करून विक्री करण्यासाठी अकोल्यामध्ये काही गाड्या येत आहे। या माहितीच्या आधारे नाकाबंदी करून 3 वाहने पकडण्यात आली। या वाहनांमध्ये बिना रॉयल्टीने चोरी करून नेत्यांना रेती मिळून आली। या कारवाईत एकूण 17,09,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमध्ये मोहम्मद इम्रान मोहम्मद इफ्तेखार राहणार सतरंजीपुरा बाळापूर, साजिद खान हनीफ खान राहणार इस्लामपुरा बाळापूर, मोहम्मद साजिद मोहम्मद जाबीर यांना अटक करीत यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान 379(34) गुन्हा नोंद करण्यात आला। अकोट शेगाव मार्गावरील मन नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची अत्यंत दुरावस्था झाली आहे। या पुलावर मोठे भगदाड पडल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे।
अकोला जिल्ह्याला लागून असलेला शेगाव अकोट राज्यमार्गावर लोहारा मननदीवर ब्रिटिशकालीन पूल आहे। हा पूल जवळपास 100 वर्ष जुना आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मननदीला पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग कोसळला गेला, त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून शेगाव अकोट राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांवर वळविण्यात आली आहे। शेगाव अकोट राज्यमार्गाशी बुलढाणा, अकोला, बैतूल, परतवाडा, अमरावती हे जिल्हे जोडले गेले आहेत। अकोला आणि बुलढाणाच्या सीमेवर मन नदीवर बनलेला हा ब्रिटिशकालीन पूल पाहता याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। नवीन पुलाची निर्माण कार्य गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे, त्यामुळे वाहन चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या जुन्या पुलाचा काही भाग कोसळला, या पुलाला भगदाड पडल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी कोंबड्या घेऊन जाणारे वाहन सुद्धा या पुलावर फसले होते, त्याला अथक परिश्रमाने बाहेर काढण्यात आले होते। सध्या या पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे। अकोला शहरातील वाशिम बायपास मार्गावर रस्त्याचे अर्धवट निर्माण कार्य करून अपघाताला आमंत्रण दिले जात आहे। विशेष करून रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे। अकोला येथील वाशिम बायपास मार्गावर गेल्या काही दिवसांपासून नवीन सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बनत असून या चौकातील रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे। यामुळे या मार्गावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। या अपघातामुळे वादविवादाचे प्रकार सुद्धा वाढत चालले आहेत। गुरुवारी सकाळी वाशिम बायपास चौकात स्विफ्ट डिझायर गाडीला एका ट्रॅक्टर चालकाने मागील बाजूने धडक दिली, त्यानंतर स्विफ्ट डिझायर गाडी चालकाने ट्रॅक्टर चालकाला मारहाण केली, त्यामुळे काही वेळाकरिता तणावाची स्थिती निर्माण झाली होती। वाशिम बायपास मार्गावर रस्त्याचे अर्धवट निर्माण कार्य करण्यात आल्यामुळे दररोज या प्रकारच्या घटना घडत आहेत। त्या कारणाने या रस्त्याचे लवकरात लवकर निर्माण कार्य करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे। रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून या निर्माण कार्यामुळे स्थानिक नागरिकांसह या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाजारपेठेत सीताफळाला भाव मिळेनासा झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे। यावर्षी संपूर्ण राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। संपूर्ण राज्यातील लाखो एकर जमिनीवरील पीक वाहून गेले तर जमीन मोठ्या प्रमाणात खरडली गेली। याच गोष्टीचा सर्वाधिक फटका सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागला। अकोला येथे मोठ्या प्रमाणात सीताफळाची आवक होते। औरंगाबाद, नांदेड, पातूरसह इतर जिल्ह्यांमधून सीताफळाचा माल येतो, परंतु यावर्षी सर्वत्र पावसाने हजेरी लावल्यामुळे वेळेपूर्वी सीताफळाचा माल काढण्याची वेळ आली आहे। सर्वसाधारणपणे 1200 रुपये कॅरेटप्रमाणे विक्री होणारे सीताफळ 500 रुपये कॅरेटप्रमाणे विकल्या जात आहे। सध्या आपल्या शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कच्ची सीताफळाची आवक झाली आहे। 40 रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री होत आहे। आरोग्याच्या दृष्टीने सीताफळला विशेष महत्त्व आहे, परंतु पावसामुळे सीताफळ उत्पादक शेतकरी वेळेपूर्वीच आपले सीताफळ विकण्यास विवश झाले आहेत। अकोला शहरातील बाजारात रस्त्यांवर सीताफळ विक्री करणाऱ्या गाड्या दृष्टीपथास पडत आहेत। अल्पदरात सध्या सीताफळ विक्री केल्या जात आहेत। यावरून स्पष्ट होते की पावसामुळे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अवैधरित्या देशी दारूचा माल घेऊन जाताना एका इसमाला अटक केली, त्याच्याकडून देशी दारू मोटरसायकल जप्त करण्यात आली। अकोला शहरातील माडीपुरा येथे एक इसम अवैधरित्या देशी दारू घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे कारवाई करीत एका आरोपीला अटक करण्यात आली। त्याच्याकडून 43,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माडीपुरा परिसरातील दगडी पुलावरून जुने शहराकडे योगेश रतन सिंग सिंघमवार अवैधरित्या देशी दारूचा माल घेऊन जात आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली। त्यानंतर कारवाई करीत आरोपीकडून 48 बॉटल देशी दारू, एक दुचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या आरोपी विरुद्ध रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस करीत आहेत। अकोला महानगरपालिकेद्वारे शास्ती अभय योजनेला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे।
याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा महापौर यांनी केले. कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण देशासह संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली असून महानगरपालिका क्षेत्र सातत्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित झाल्याने याचा परिणाम मोलमजुरी करणारे नागरिक, व्यावसायिक तसेच किरकोळ व्यापारी यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर मोठ्या प्रमाणात होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाले असल्याने शहरातील नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्यामध्ये खूप अडचण निर्माण होत होती. तसेच मनपाचे मालमत्ता कर हे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत असून मालमत्ता करावरील पूर्ण शास्ती व्याज माफ केल्यास मालमत्ता कराचा भरणा प्राप्त होऊन थकीत मालमत्ता कर वसूल होण्यासह प्रशासनाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. तसेच शहरातील थकीत मालमत्ता कर भरणे सोयीचे होण्याकरिता मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी सदर योजनेस 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी शहरातील नागरिकांनी या शेवटच्या संधीचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले थकीत मालमत्ता कराचा भरणा करून मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन महापौर सौ अर्चना मसने यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी शेवटची संधी म्हणून शास्ती अभय योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपला थकीत कराचा भरणा करून सहकार्य करावी, ही विनंती. धन्यवाद. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम हातरुण येथे शेतशिवारात श्वानांच्या हल्ल्यातून एका हरिणाला वाचविण्यात नागरिकांना यश आले. या जखमी हरिणाला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले होते. ग्रामीण भागामध्ये हरणासारखे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात दिसून पडतात. या प्राण्यांवर मोका श्वान हल्ले करीत आहेत. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम हातरुण येथे संतोष जगदेवराव मुंडोकार आणि भास्कर श्रीराम ठाकरे हे दोघे आपल्या शेतात काम करीत असताना त्यांना एका हरणावर मोकाट श्वान हल्ला करीत असल्याचे दिसून आले. या हरणाला मोकाट श्वानांनी बाजूने घेरले होते. यासोबतच मोकाट श्वानांच्या हल्ल्यात हरिण जखमी झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले काम सोडून हरणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. जखमी हरणाला एका वाहनामध्ये टाकून गावात आणण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी याची सूचना वनविभाग अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून हरणावर उपचार करीत त्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. मोबाईल टॉवरच्या भ्रष्टाचार मुद्द्यावर सभेत भाजपाने दाबला शिवसेनेचा गळा. एलसीबीने जप्त केली आरोपीकडून पिस्टल. रेती तस्करावर विशेष पथकाची कारवाई, 17 लाखाचा मुद्देमाल जप्त. अकोट शेगाव मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाची दुरावस्था, वाहतूक केली बंद. अकोला शहरातील वाशिम बायपास मार्ग बनला अपघात प्रवण स्थळ. इथे आजची बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.